या ठिकाणी आनंद अंबानी यांची वेडिंग झाली होती, जी की 5000 करोडची वेडिंग होती. आज मी तुम्हाला दाखवणार आहे. आता मी आलेलो आहोत मेन एंट्रन्स जे होत त्या ठिकाणी. ओ माय गॉड, या ठिकाणी लार्जेस्ट पॅसेंजर एलिव्हेटर इन द वर्ल्ड. ज्या ठिकाणी 250 बघा सोफा पण आहे, फूड काउंटर पण आहे. हे पण उभे राहिले असतील ना शाहरुख खान सलमान खान जेवणासाठी. हा सीन जबरदस्त आहे ना, इतकं मोठं इथपर्यंत येऊ शकतो. आता या ठिकाणी आलोय, या ठिकाणी बघा टायगर आहे, सुंदर स्मेल येत होता. आता कळालं इथं मशीन आहे. आतापर्यंत तुम्ही जे बघितलं ही फक्त एंट्रीच होती. 1,31,199 रुपयाची आणि कार्पेट आहे हे पण जवळपास 1,00,000 पुढे आहे. अंबानींचं जे लग्न झालं त्याच्यावरतींची रियालिटी आहे ती मी तुम्हाला दाखवतोय. बघा हा पूर्ण जो मंडप. नमस्कार मित्रांनो, मी गौरव कदम स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे गौरव लाईव्ह. तर मित्रांनो, आम्ही जात आहोत अंबानीच्या वेडिंगला. हो, तुम्ही खरं ऐकलं, खरं तर अंबानीची वेडिंग होऊन गेली, जवळपास 8 दिवस झालेले आहेत. आणि आम्ही आत्ता का चाललोय तर याचं मुख्य कारण आहे की त्या ठिकाणी जे वाराणसीचं किंवा बनारसचं जे डेकोरेशन केलं आहे ते बघण्यासाठी, त्याची जी लास्ट डेट आहे ही 28 जुलै आणि आज आहे 28 जुलै, तर तेच बघण्यासाठी आम्ही जात आहोत. माझ्यासोबत आहे आदित्य कदम, रात्रीतून प्लॅन ठरलेला आहे, निघालो आहोत. सो खूप मज्जा करूया, बघूया कसं होतं काय होतं. दोघं चाललेलो आहोत, काही आयडिया नाही आहे कसं होतं काय. बाय द वे, आता ऍक्टिवा घेऊन निघालेलो आहोत. ऍक्टिवा नाशिक रोड रेल्वे स्टेशन पर्यंत जाईल, देन मग तिथून आपण ट्रेनने जाणार आहोत पंचवटीने. लेट्स गो, निघालो. आम्ही आता नाशिक रोड रेल्वे स्टेशन पर्यंत आलेलो आहोत. या ठिकाणी पे पार्क करतोय आपली बाईक. एक काम कर ना, डिकीमध्ये रेनकोट आहे तो काढून घे, बाईक ठेवून घेऊ. आणि एकदम कट टू कट आहे. आत्ता 6:55 झालेले आहेत आणि 7:03 आमची ट्रेन आहे. लेट्स गो, खूप फिलिंग एक्सपिरियन्स आहे. चलो पटकन पटकन पावती बनवूया, निघूया. जी गाड आहे बघा इथे पूर्ण ओला वगैरे. आदित्य पावती घेतोय पार्किंगची आणि मी इथं तिकीट काढण्यासाठी रश करतोय, जेणेकरून पटकन तिकीट भेटेल आणि मग आपण जाऊ शकू. सो चला बघते. गाइस फायनली तिकीट पण घेतलेलं आहे. खूप गाइस 3 मिनिटच बाकी आहे, चला बघूया. फायनली ट्रेन आली आहे, खूप दम लागला खरं तर. बरं चालू आहे, हीच आहे ना पण ट्रेन कन्फर्म. आम्ही चाललोय अंबानीचं घर बघायला, सॉरी लग्न अटेंड करायला ट्रेन मध्ये. आमचं लग्न आहे आता. आमचं नाही रे, त्यांचं लग्न आहे. त्यांच्या लग्नाचं डेकोरेशन. चल पटकन. डोंट नो ही कोणती सीट आहे, बट सिंगल तिकीट काढले. हा पण इथं खूप जाग आहे बघा. पूर्ण रिकामी, आज संडे नाही असते पण आज खूप रिकामी आहे. इथून व्ह्यू दिसतो एकदम जबरदस्त ऑसम. ट्रेन मध्ये घेतला आम्ही चहा चाय. बघू शकता किती सुंदर आहे यार, वाव. इगतपुरीच्या थोडस पुढे आहोत. हा ब्रिज बघा, त्याच्या खालून येणार पाणी पूर्ण धुक आणि या ठिकाणून छोटे छोटे वॉटरफॉल्स पण दिसत आहे. खरंच नेचरचा आनंद घ्यायला भेटतोय. आणि आज संडे आहे ना, तर ट्रेनमध्ये अजिबात गर्दी नाही आहे. सो एकदम रिलॅक्स, एकदम छान प्रवास, एकदम रिलॅक्स. आता आम्ही करतोय सकाळचा नाश्ता आणि नाश्त्यामध्ये आहे आमच्याकडे पोहे. मस्त कंपार्टमेंट भेटलेलं आहे बघा, पूर्ण छान ना व्ह्यू बघा. वाव वाव. सो गाइस जवळपास सकाळचे 10:20 झालेले आहेत आणि आता आमची ट्रेन जवळपास पोहोचत आलेली आहे दादर स्टेशनला. सो सकाळी आम्ही 7 आमचा प्रवास सुरू केला होता. जवळपास 1-4 तासात आम्ही मुंबईला पोहोचलेलो आहोत. आता आम्ही दादर पासून बस घेणार आहोत.
ऐरोलीची बस घेणार आहोत दादर स्टेशन पासून. मग आपण जाऊया व्ही के सिंगपूरला कॉम्प्लेक्स या ठिकाणी, ज्या ठिकाणी खूप लॅविश आहे. जसं आपल्या फायनली आलं आहे दादर स्टेशन. दादर स्टेशनच्या आता एक्झॅक्टली आम्ही बाहेर आलेलो आहोत आणि आता आम्ही बस स्टॉप शोधूया या ठिकाणी. सो बाकीचं तुम्ही आजूच पूर्ण मुंबईचं वातावरण बघू शकता. चला आता बस बघायची. आलेलो आहे, मॅप थ्रू चाललेलो आहे. तिथं बस स्टॉप आहे तिथं. इथे एवढे लोक पाहून थोडा आमचा, अरे एवढे लोक आहे बघ समोरून, किती लोक आहेत. वेगळ्या दुनियात आल्यासारखं आपल्याला एवढी सवय नाही ना एवढं लोकांची, त्याच्यामुळे सगळेच लोक धावत आहे ना रॅट रेस. आता आम्ही दादरच्या स्ट्रीटवर आहोत. तुम्ही बघू शकता किती सारे शॉप्स आहेत आणि तिथं डोंबारीचा खेळ चालू आहे. लेट पण आहे का सकाळच्या? जवळपास एक 10:45 वाजलेले आहेत आणि एकदम छेल पेले. आपल्या इकडं तर आता शिक दुकान उघडले असते. अर्धी धंदे झाले खरंच. हे बघा पूर्ण दुकान बघा, आपण बरोबर चाललोय ना. आता या ठिकाणी वीर हुतात्मा चौक उद्यान आहे तर त्या ठिकाणी आता आम्ही थांबलोय. या ठिकाणी बस येणार आहे, जवळपास 4 मिनिटं अजून वेटिंग आहे. ती बस येईल त्या बसने जाऊया. बीकेसी कसं वाटतंय? गरम होतंय ना? खूप ह्युमिड वातावरण आहे, गरम होतंय खतरनाक. आमचा थोडासा बस स्टॉप चुकला होता, आम्ही तिथं उभं होतो. सो आता आम्ही इथे आलेलो आहोत या ठिकाणी. आम्ही आता आमची बस येईल 54 नंबरची. आमचे 5-10 मिनिटं वॉकिंगमध्येच गेले. गरम तर इतकं होतंय ना, काय सांगू यार. वेट केल्यानंतर फायनली आता आमची आली आहे बस. बसमध्ये बसलेलो आहोत आणि आता पुढचा प्रवास कंटिन्यू करत आहोत. सांगतो तुम्हाला तिकीट किती असेल. अराउंड 10-15 रुपये फक्त तिकीट आहे आणि अर्धा पाऊन तासाचा प्रवास आहे. देन मग आपण जाऊयात बीकेसीला, म्हणजेच नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर ह्या ठिकाणी. या ठिकाणी जे तिकीट आहे फक्त 10 रुपये पर सीट आहे. मित्रांनो या साईडला जे समोर तुम्हाला दिसतंय दादर चौपाटी आहे आणि या ठिकाणी तुम्ही बोट बघू शकता यांच्या. आणि इथून सिलिंगचा व्ह्यू इतका खतरनाक दिसला बाय द वे. या ठिकाणी पण त्यांचं बोटचं सर्व मेकिंग चालतं. सो असं आहे. केसी एरिया आणि या ठिकाणी इतक्या इतके मोठे हेड ऑफिस आहे बघू शकता. ICICI बँकचं आहे, बँक ऑफ बडोदाचं आहे आणि बिल्डिंग इतक्या जबरदस्त एलिव्हेशन आहे बघा. सर्कल आहे खतरनाक, पूर्ण ग्लास वर्क केलेलं आहे. आता आलंच आहे आपलं डेस्टिनेशन. सो गाइस फायनली आता आम्ही आलेलो आहोत बीकेसी ह्या ठिकाणी. सो या ठिकाणचं इतक्या जबरदस्त बिल्डिंग्स आहे तुम्ही बघू शकता. या ठिकाणी आहे बँक ऑफ बडोदाची मेन ब्रांच पूर्ण महाराष्ट्राची. या ठिकाणी आहे कॅनरा बँकची आणि ICICI बँक आणि या ठिकाणी इंडियन ऑइलचं ऑफिस आहे. ओ माय गॉड, लिटरली तुम्ही बघू शकता खतरन ऑफिस स्पेसेस आहे, कमर्शियल स्पेसेस आहे. या ठिकाणी हे तुम्ही बघू शकता आपलं बस स्टॉप. या ठिकाणी चार्जिंग पॉईंट पण आहे, बट हे कधी कधी अनसेफ पण असतं, म्हणजे याच्यानंतर डाटा स्टोरी जायचं भीती असते याच्यातून. असो आता आपण जाणार आहोत आपल्या ठिकाणी, ज्या ठिकाणी आमचं 12 वाजताचा आहे कट टू कट एकदम चालू आहे पूर्ण काम. मग पुढे जावं लागेल 11:38. चलो थोडासा फ्रेश पण होऊया, खूप गरम होते. मित्रांनो या ठिकाणी जिओ वर्ल्ड सेंटर आहे बघा, खतरनाक खूप ह्यूज बिल्डिंग आहे आणि शांतता एरिया आहे खरं तर. आधी पण मी मुंबई बघितली आहे पण ती इतकी गजबजलेली आणि चहल पेल असलेली, पण या ठिकाणी एकदम शांतता आहे आणि एकदम मस्त वातावरण आहे ना. 7 निघालो आणि जवळपास आम्ही 11:30 वाजलेले आहेत आणि मुंबईला आलेलो आहोत. बिलीवच होत नाही इतकं फास्ट आणि एकदम छान प्रवास झाला. फायनली आता आम्ही आलोय नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरला. तिकीटचा काहीतरी विषय वाटतं बघूया. नीता अंबानी कल्चरल सेंटरला आम्ही फायनली एंट्री केली आहे आणि आमच्याकडे जे 2 तिकीट होते ते आम्ही सोल्ड आउट केले, कारण बाकी श्रीकांत दादा आणि जे बाकीचे येणार होते ते आले नाही. भई इथंच AC चालू झालाय. आता तुम्ही माझ्या मागे जे गेस्ट दिसत आहे त्यांना आम्ही ते दिले होते तिकीट. सो चला आतमध्ये. लाईफमध्ये फर्स्ट टाइम तिकीट विकले यांना 200 रुपयाला. आदित्यने तिकीट विकले गाईच.
पण जाऊन द्या त्यांना भेटत नव्हतं, आपण कोणाची मदत केली त्या बदले आपण पैसे घेतले. बाकी बघा कसं दिसतंय, आउटफिट तर साधाच होता, काही नाही, सकाळी काही भेटलं नाही तो असंच घालून आलो शर्ट पॅन्ट. हा पण आला तसाच, कारण इथं मुंबईला खूप गरमी पण इथं खूप छान वाटतंय. चला पटकन पैकी चेंज करू मस्त पैकी. हां हे काका बघ ना कसे मागताय भाई, लोक कुठे झाले. अरे हार्दिक पांड्या कुठे, हार्दिक पांड्या अरे काच येतं काय समजत नाही. ये बाय फोटो. अरे चल ना वॉशरूमला. अडवलं होतं म्हटलं कुठे जायचं, म्हटलं वॉशरूम इज दिस साईड. थँक्यू के एकदम फुल लक्झरी ट्रीटमेंट आहे यार गाईज. तुम्ही एकदम नक्की या, इतकं भारी वाटेल. म्हणजे कसं आहे ना, जो आपण विचार करतो ना तसाच माणूस बनतो. त्यामुळे जसं तुम्ही विचार कराल, जसं तुम्ही आजूबाजूचं तुम्हाला जसं सराउंडिंग मिळत तसेच तुम्ही मोठे व्हाल. त्यामुळे आम्ही तर आलो. काय रे इथं, अरे तू कुठे घेऊन आला मला. तू वॉशरूम आहे तिथे एंटर करतोय आम्ही. ओ माय गॉड, अरे घर कोणाच्या घरात आलो आपण. किचन विजन आहे काय म्हणलं, सॅनिटरी वेअर आहे ते, पण ते पण खूप साफ आहे. ए डोर बघ हा पूर्ण मस्त आहे ना यार. सो सॉरी गाईज, आम्ही एक्सप्लोर करायला टॉयलेटपासून सुरुवात केली. म्हटलं थोडं फ्रेश होऊन घेऊ, चेहरा वगैरे वॉश करून घेऊ, देन मग व्यवस्थित फिरू आणि तुम्हाला टूर देतो पूर्ण. चला, जिथं अंबानीच्या मुलाचं लग्न झालं अनंत अंबानी सरांचं, त्या ठिकाणातला आज मी तुम्हाला दाखवणार आहे. नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, म्हणून चॅनल नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. बाकी बघा पूर्ण मस्त आहे. हँडवॉश करूया आणि हे पण ऑटोमॅटिक आहे, हे पण ऑटोमॅटिक आहे. नॉर्मल टच ब्रो, खतरनाक लक्झरी. अभी सुका के भी दिखा. हे काय बट डस्टबिन आहेत, गेस डस्टबिन आहे. डस्टबिन पण एवढी साफ, डस्टबिन पण वाव. आळू काय आळू रे, चलो बाहेर आलेलो आहे. तिथे ड्रिंकिंग वॉटर आहे. अरे ब्रो हे बघ असं खालून चालू करायचं असं, आय थिंक अरे हात ठेवायचा असतो, सेन्सर राहतो आय गेस. हे बटन दाबायचं आणि चला पाणी पिऊया. इथे ग्लास नाही, हाताने प्यावं लागते काही दिवस. ग्लास ठेवायचे पूर्ण तोंड पिता पण येत नाही असं पण पिता का. ठीक आहे चलो, आज आम्ही आलेलो आहोत नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर या ठिकाणी, ज्या ठिकाणी आनंद अंबानी यांची वेडिंग झाली होती, जी की 5,000 crore वेडिंग होती. आज मी तुम्हाला दाखवणार आहे. खरं तर वेडिंग तर झालेली आहे, जवळपास 10 ते 15 दिवस झालेले आहे, पण याचं जे डेकोरेशन आहे ते ह्या ठिकाणी नीता कल्चर अंबानी या सेंटरमध्ये अजूनही तसंच ठेवलेलं आहे. तर तेच बघण्यासाठी आज आम्ही आलेलो आहोत. सो 12 वाजलेले आहेत डॉट आणि 1 तासाचाच टायमिंग आहे आम्हाला. तुम्ही आजूबाजूचं सराउंडिंग बघू शकता किती जबरदस्त आहे. याच ठिकाणी सर्व बॉलिवूडचे सर्व हिरो आणि हिरोईन्स आले होते, खूप जबरदस्त आहे. चला पटकनपैकी एक्सप्लोअर करूया. फायनली आता आपण टूर आपली स्टार्ट करत आहोत. बघू शकता किती मोठी हाईट आहे. त्यानंतर असं इथं सिटिंग अरेंजमेंट आहे, पूर्ण मिरर आहे. हे बघा पूर्ण मिरर्स, असे मोठे मोठे गार्ड वगैरे, सर्व एकदम लक्झरी एकदम ट्रीटमेंट आहे. बाकी या ठिकाणी फ्लावर्स आहेत, एकदम रॉयल ट्रीटमेंट. फुल ए सी आहे आतमध्ये, एकदम छान. बॅग नव्हते आणायला पाहिजे असं वाटतंय, थोडंसं कसं बॅग घेऊन फिरावं लागतंय. बट बाय द वे इथं प्रत्येक याच्यात फोटो पण छान आहेत आणि छान पण दिसतो आम्ही दोघं पण. सो चला, सो या ठिकाणी आर्टिफिशियल फ्लावर्सने सर्व तयार केलं होतं. बघा एंट्रन्सलाच आपल्याला राधाकृष्ण यांची मूर्ती आणि हे डेकोरेशन, सुंदर असं डेकोरेशन आपल्याला बघायला मिळतं. खूप सुंदर आहे तुम्ही बघू शकता. आणि अंबानी फॅमिली श्रीकृष्णांचं खूप भक्त आहे. सो खूप जबरदस्त आहे. चला पुढे जाऊया. इथं हॉर्स बघा खतरनाक ना, फुलांनी बनलेलं असं वाटतं. परंतु हे आर्टिफिशियल आहे. आतमध्ये काय रे, स्पंज आहे गेस, स्पंज आहे. ओहो मस्त दिसतंय ना. हे बघा याच्या हाईट समोर कसं दिसतंय.
एंट्रन्सला या ठिकाणी आपल्याला मस्त अशी पेंटिंग बघायला भेटली, जी पेंटिंग पूर्ण एक स्टील बॉल पासून बनलेली होती. छोटे छोटे स्टील बॉल्स यूज करून पूर्ण ही मोठी अशी पेंटिंग तयार केली होती, जी की खूप सुंदर दिसत होती. इतनी लक्झरी और अमेरी देखकर मुझे मेरी गरिबी सता रही थी. इथे एंट्रन्सला पोहोचल्यानंतर खरंच आपण अंबानीच्या वेडिंगच्या दिवशी आलेलो आहोत अशी अनुभूती होत होती. इतका सुंदर फ्लावर्सने डेकोरेट केलेला हत्ती, एंट्रन्सचा डोर, या ठिकाणी लार्जेस्ट पॅसेंजर एलिव्हेटर इन द वर्ल्ड, ज्या ठिकाणी 250 बघा सोफा पण आहे, 250 पॅसेंजरची कॅपॅसिटी आहे. तर तुम्ही बघू शकता कसं आहे मॅकॅनिझम खालून. खास या ठिकाणी एक एक्झिक्युटिव्ह पण आहे ते पूर्ण अरेंजमेंट करण्यासाठी. आज खूप गर्दी वाटते बट ठीक आहे यार, वरती बघ ना पूर्ण वाराणसीतच फूड काउंटर पण आहे. आणि किती चेक करायचं तिकीट बघू, याचा विचारून लाईनीत उभं राहावं लागेल. चल बघू हे लाईनीत हे पण उभे राहिले असतील ना शाहरुख खान, सलमान खान जेवणासाठी. भैया एक पाणीपुरी काहीतरी असंच इथं स्टॉल असेल, इमॅजिन कर सग. इथं काय, अच्छा इथं तिकीट काढायचे काहीच आणि तिथे पुढे जायचंय. आदित्य गेला विचारायला, अरे बेजती करशील तिकीट ऐकून प्राइस ऐकून. काय करतो लटकन सोडलेले एकदम फील वेगळा. खरंच वाराणसी मध्ये किंवा बनारस मध्ये आलेलो होतो अशी अनुभूती होती. ठिकठिकाणी या ठिकाणी पोर्ट्रेट्स पण आपल्याला बघायला भेटतात. थोडीफार गर्दी आहे आज पण आपण एक्सप्लोर करूया, आपल्याकडे एकच तास आहे, एकदम निवांतात एक्सप्लोर करूया. काही घेऊन एवढं आपण 250 किलोमीटर लांब आलेलो आहोत. चला या ठिकाणी तुम्ही बघू शकता वुडन आर्किटेक्ट काम चालू आहे. एकदम जबरदस्त आहे आणि एकदम छान फिलिंग आहे ती एकदम. बाकी या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती सुंदर असं स्ट्रक्चर आहे. आणि अजून ठिकठिकाणी काही काही ज्वेलरी आहे, हे ज्वेलरी वगैरे ते आम्हाला शूट करून देत नाही. बाकी तर तुम्ही बघू शकता पूर्ण हे आपले नाही का गणपतीचे स्लॅम्प असतात समय आपण म्हणतो त्या ठेवलेल्या आहेत, है ना भाई गणपती मधल्या ज्या समयी गाईच त्या ठेवल्यात. अरे याला इलेक्ट्रिसिटीने दिली जस्ट शो साठी. अरे हे बघ मी बाहेर लावली, 150 में 2 मिळत आहे ना क्या गणपती में. नाही हो शालेमार में 50 में 1 नाव नाही ठेवते गाईज, पण रिअलिटी सांगतोय खूप सुंदर आहे. हे बघा हे गेस्ट जे आले ठिकठिकाणी होते, चायनावरून आले. चला ओळख काढायची का विचारून बघ ना, तुला इंग्लिश येते का आधी. येते ना इंग्लिश लागत होईल त्याला. ओहो देवी देवतांचे मूर्ती आहेत, हे पण सेलिंग साठी आहेत. खतरनाक यार ब्रो. हा मग सुंदर स्मेल येत होता ते आत्ता कळालं. इथं मशीन आहे आधी तेव्हाच घेऊन बघ ना. मी येतो इथपर्यंत प्रेग्नन्सी जाता. छान यार सेंट की मशीन हे बघा. हे बासरे नाकात जाईल परत त्रास होईल. चलो आदित्य इथून फुल नाही का इंग्लिशचाच आवाज येतोय आजूबाजून. आम्ही ना फोटो काढत होतो प्रत्येक ठिकाणी, एक आमचा फोटो चालू असला का समोर कोणीतरी येतात. सॉरी 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 सॉरी. अरे आपल्या इकडे तर धक्का देऊन टाकतील भो निगरे. आता खरं आलं असं वाटतं आलोय बरं का वाराणसीच्या ह्याच्यात. बघ ना तू आतमध्ये इथं क्वालिटी फोटो येते गौरवमध्ये फोटो भारी येते. चला 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 इथं पूर्ण वारली पेंटिंगचं केलं व्यक्ती. ओल्ड फोन पण आहे बघ, फोटो काढू आपण इथं. रिच किड्स मस्त क्यूट यार, मस्त फोटोशूट चालू त्यांचं. या ठिकाणी असा पूर्ण पाथ आहे आणि याच्या बॅक साईडला काय ते तुम्हाला मी दाखवते बघा. हा डोर ओपन आहे, याच्या पाठीमागे आहे फायर एक्झिट. खतरनाक डेकोरेशन केले फायर एक्झिट आहे. हा ना सुंदर आहे. डोर आहे
डोर क्लोज झाला तेच कळत नाही. फोटो बिटो चालू आहे. आता आम्ही आलेलो आहोत मेन एंट्रन्स जे होतं त्या ठिकाणी. वरती बघा पूर्ण फ्लॉवर वर्क केले, पूर्ण फ्लॉवर्स आहेत. आणि ओ माय गॉड, जे आपण न्यूजमध्ये किंवा आपण यूट्यूबमध्ये किंवा सोशल मीडियावर जे बघितलं ते आता आम्ही प्रत्यक्षात बघत आहोत. खूप सुंदर, खूप जबरदस्त वाटतंय. खतरनाक यार, तिथे टायगर पण, ॲनिमल्स पण आहेत. हे व्ह्यू पण खूप छान आहे. फोटोजेनिक ॲम्बियन्स आहे ना, की तुम्ही फोटो काढून काढून थकाल, पण इथलं जे ॲम्बियन्स आहे हे कधी संपणार नाही असं वाटतं यार. जबरदस्त भूक लागली आता रे, भूक लागली, थकलोय आता आपण चालून चालून. इतकं मोठं इथपर्यंत थकलो छान आहे. मला असं वाटतं एसी मुळे थकून जातो वाटतं. एसी आणि पूर्ण ते सराउंडिंग आणि एकच फ्रेग्रन्स, एंट्री केल्यापासून एकच फ्रेग्रन्स आवाज येतो. जबरदस्त यार, खतरनाक गाईज. हे बघा पूर्ण हे आता थोडं क्लिअर झालं की तो फोटो काढून घेतो आम्ही. ओ हो चला. आता या ठिकाणी आलोय. या ठिकाणी बघा टायगर आहे. पूर्ण फेक फ्लावर्स आहे, म्हणजे आर्टिफिशियल फ्लावर्स आहे, त्याच्यापासून बनवलेलं आहे. खतरनाक, सगळे लोक फोटोज काढताय. जागाच नाही आहे, म्हणजे फोटोज फोटो चालू आहे. दूर दाखव. खतरनाक यार. फोड बरं, जड आहे, हलका आहे. ओ माय गॉड, एवढं हेवी नाही. पूर्ण एखाद्या पिक्चरच्या शूटिंग सारखं. एक गोष्ट ऐकली, या डेकोरेशनसाठी एक 8-10 जे टॉपचे डेकोरेटर आहेत ते सिलेक्ट केले होते. त्याच्यामधून एकदम फायनान्स ज्या कंपनी आहे त्यांचं सिलेक्शन झालं आणि त्यांनी हे डेकोर केलेलं आहे. एवढं मोठं लग्न होतंय तरी हे गोष्टी होणारच नाही यार. चला बघा अशा काही पद्धतीने आहे सर्व. ठिकाणून ती एंट्री होत होती. आणि या ठिकाणी बघा, तुम्ही बघू शकता चाय मलाई टोस्ट आहे. आणि या ठिकाणी तुम्ही रेट्स पण चेक करू शकता. 80 पासून ते 100 रुपयेपर्यंत अफोर्डेबल एकदम रेट्स आहेत. या ठिकाणी तुम्ही अशा ठिकठिकाणी स्टॉलवर एन्जॉय पण करू शकतात. आणि आता संपलेला आहे जोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघाल तोपर्यंत. बाय द वे, खतरनाक हा सीन, जबरदस्त आहे ना. वाव गाईज, या ठिकाणी आहे फोटो स्टुडिओ. या ठिकाणी आहे प्रत्येक स्टॉल असा पूर्ण पॅसेज. आणि या ठिकाणी फोटो स्टुडिओमध्ये असे तुम्ही फोटोज काढू शकता. हे बघा असे फोटोज काढू शकता, असे मस्त. आपणही काढूया गाईज. तुम्ही पूर्ण ॲम्बियन्स चेक करू शकता. खूप सुंदर असा ॲम्बियन्स आहे. आणि ह्या ठिकाणी हे आपल्याला ट्री दिसत आहे. ह्याच ठिकाणी अंबानी फॅमिलीनी त्यांचा फॅमिली फोटो क्लिक केला होता. खूप सुंदर, ज्याला मस्तपैकी खूप छान डेकोरेट केलंय. वरती बघा फ्लोरर वर किती सुंदर आहे. आणि ह्या ठिकाणी हे पूर्ण असा ॲम्बियन्स आहे. आता आपल्याला भूक लागली, थोडंसं काहीतरी खाऊया, देन मग पुढचा प्रवास आपला कंटिन्यू करूया. खरं तर इतकं मोठं आहे ना, आम्ही खरं थोडंसं थकलो पण आहोत. सो बघूया, बघा खूप छान आहे इथं. फोटो काढून काढून कंटाळा आला आम्हाला. आता आम्ही फोटो पण नाही काढत आहे. आता एवढंच एक सारखंच आहे. आतापर्यंत तुम्ही जे बघितलं ही फक्त एंट्रीज होती. आणि याच्यावरती पण त्यांचं जो हॉल होता त्या ठिकाणी पूर्ण ती वेडिंग झाली. बट ते अलाउड नाहीये, फक्त हा जो खालचा जो सेक्शन होता तोच अलाउड होता विजिटर साठी बघण्यासाठी. बाय द वे, आता मी एक्झिट किंवा काहीतरी बघूया काय करायचं. काहीच आता जे एक्झिबिशन म्हणजे अंबानीचं वेडिंग होतं जो स्वरावर डेकोर होता तो बघून झालेला आहे. आता मी वरती आलो आहोत फर्स्ट फ्लोअरवर. या ठिकाणी हा मॉल आहे. सो मॉल आता व्हिजिट करूया. या ठिकाणी एकदम हळू बोलावं लागते ना, काय माहित का असं. हा दुसऱ्यांना वाटेल का जोर जोरात बोलताय. चला खूप छान असा सेटिंग अरेंजमेंट आहे. आता मॉल व्हिजिट करूया आणि दाखवतो तुम्हाला. जे रॉयल लोक असतात ना त्यांना दोनच कलर आवडतात आय गेस, गोल्डन आणि व्हाईट. तुम्हाला हेच कॉम्बिनेशन बघायला भेटेल. वरती गोल्डन लाईट, गोल्डन, हे बघा हे गोल्डन आणि व्हाईट. खूप जबरदस्त दिसतं गोल्डन अँड व्हाईटचं कॉम्बिनेशन. इकडं पण आय थिंक काहीतरी आहे. सो बघूया चला. सिक्युरिटी गार्ड होते, त्यांना आम्ही विचारलं की तुम्ही सेलिब्रिटीजला भेटले का, तर ते भेटले. हो भेटलो, पण एवढं काही वाटत नाही. जे टी व्हीमध्ये दिसतं ते फक्त थोडंसं एनहॅन्स करून दाखवतं, बाकी काहीच वाटलं नाही त्यांना रिअलमध्ये. घाबरलो ना म्हटलं कोण आलं. आणि खूप छान एक्सपिरियन्स होता. बरेच आम्ही यांना विचारलं आणि त्यांना म्हणजे सेलिब्रिटीसोबत काम करायला भेटलं. त्यांच्यासाठी म्हणजे ती गोष्ट एकदम कॉमन आहे.
हा ते ड्युटीवर होते ना सिक्युरिटी गार्ड, त्यामुळे ते सर्व सेलिब्रिटीला भेटू शकले. बाकी या ठिकाणी आता थिएटरच्या बाहेर आलेलो आहोत. त्या ठिकाणी हे आहे, आता आम्ही थर्ड फ्लोअरवर आलेलो आहोत आणि या ठिकाणून जो व्ह्यू दिसतो खरंच खूप खतरनाक. या ठिकाणी ग्लास पण बघा, दोन ग्लास लावलेले आहेत. ओहो हो हो, किती सुंदर लॉबी आहे. आणि या ठिकाणी पूर्ण हे वॉटर फाउंटेनचा इव्हिनिंगला एक शो होतो ज्यामध्ये खूप छान असं लेझर लाईटिंग वगैरे दाखवता. अंबानींचं जे लग्न झालं त्याच्यावरतींची रियालिटी आहे ती मी तुम्हाला दाखवतोय. बघा हा पूर्ण जो मंडप होता खाली जो आम्ही तुम्हाला दाखवला एवढा सुंदर, त्याच्या वरतून बघा. ओ हो हो, पूर्ण स्टीलचं स्ट्रक्चर असं दिसते. आता वरतून बघितलं तर कसं वाटतंय, गरिबीची फील. आणि खालून बघितलं तर एकदम अमेरिची फील, एकदम भारी होतं खालून. आणि वरतून बघितलं तर बघा कसं आहे, असं वाटतं नॉर्मल डेकोरेशन आहे. मग बट यार भाऊ, त्यांनी 5,000 crore खर्च केले, खर्च नाही इन्व्हेस्ट केले ते बिझनेसमॅन, काहीतरी डोकं लावूनच त्यांनी एवढा पैसा मार्केटमध्ये. प्लॅन आहे असं सर्व लोक म्हणताय, काहीतरी ते बिग मोठं लॉन्च करतील मार्केटमध्ये. जेल का मचा देगा काय असेल. अरे बफी कोणासाठी काय माहिती. अरे मस्त मेला. आम्ही बाहेर आलेलो आहोत या मॉल मधून, ज्या ठिकाणी वेडिंग झाली बाहेर मस्त पैकी असे पॅनर्स लावले होते खूप डेकोरेटिव्ह बघू शकता. आणि आता एक्झिट करतोय फायनली. आता आमचा प्लॅन आहे जिओ वर्ल्ड प्लाझा या ठिकाणी जाण्याचा. आय गेस इकडूनच जावं लागेल, इथून राईट इथून लेफ्ट. जिओ वर्ल्ड प्लाझाला आलोय आम्ही. इतका सुंदर, इतका लक्झरियस आहे गाईज की असं वाटतं कुठं आलोय आम्ही. का रे एकदम लक्झरियस. हे टाईल्स पण बघा किती बंद झाली, एवढं सुंदर आहे. तिथे प्राइस किती त्यांना विचारू आपण. प्राइस जा विचारू नये. चल ना चल. कोण दिलेचे ब्रो यार, आपण काहीतरी मिस करतोय लाईफ मध्ये. ऑफ इंडिया या ठिकाणी आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता इतकी गर्दी बॉस आज. Thank you.